आज दोपहर 1 बजे बीजेपी पैनलिस्ट और किसान नेता आनंद राव ने पत्रकार भवन पंचशील चौक के पास प्रेस वार्ता की, जिस वार्ता में जिलाध्यक्ष अरविंद गजभिया भी सम्मिलित हुए। आइए देखते हैं क्या कहा उन्होंने प्रेस के साथियों से। आज दोपहर 1 बजे बीजेपी पैनलिस्ट और किसान नेता आनंद राव ने पत्रकार भवन पंचशील चौक के पास प्रेस वार्ता की। महाविकास आघाडीच्या नावाने स्थापन झालेलं सरकार, हे महाविकास आघाडी जरी नाव असलं तरी महाभकास वसुली सरकार, धोकेबाज सरकार या सरकारचं नाव आहे। कारण त्यांच्या सरकारच्या मुखियांनी वारंवार सांगितलं आहे की आम्ही जर सत्तेमध्ये जर आलो तर आम्ही शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करू। जे लोकांना, ज्यांनी कर्जाच्या बाबतीतला विषय होता की 50,000 रुपये रेग्युलर शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या खात्यावरती जमा करू आणि 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज असेल तर 1 टाइम सेटलमेंट करून आम्ही 2 लाख रुपये जर भरले तर उर्वरित कर्ज त्यांचं माफ करू। हे तिन्ही आश्वासन त्यांचे फोल ठरलेले आहे, केवळ बोलाचा भाग आणि बोलाचीच कडी, एवढंच फक्त ठाकरे सरकारकडनं अभिप्रेत आहे। एवढंच नाही तर हे जे नुकसान या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने झालं, जेव्हा फडणवीस सरकार ज्यावेळेला सत्तेमध्ये होतं त्यावेळी NDRFच्या 3 पट निकषांनी मदत ही आम्ही शेतकऱ्यांना दिली होती, पण यावेळेला 10,000 रुपये हेक्टरी एवढी तोकडी मदत शेतकऱ्यांना जाहीर केली एवढंच झालं फक्त, पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एकही पैसा दिवाळीपर्यंत यांनी जमा केलेला नाही। एवढंच नाही तर या महाराष्ट्रातल्या 44 लाख जे आमचे शेतकरी विद्युत पंपधारक आहे त्याच्यापैकी जवळपास 7 ते 8 लाख शेतकऱ्यांची वीज कापण्याचं काम महापाप या सरकारने केलं आणि त्यावरती जाऊन तुम्ही पैसे जर भरले सगळ्या ट्रान्सफॉर्मरचे तरच आम्ही ट्रान्सफॉर्मर आम्ही लावून देऊ अशा पद्धतीची आडमुठी भूमिका या सरकारने घेतलेली आहे। त्यांना जनतेचं काहीही देणं घेणं नाही, हे अपघाताने सत्तेवर आलेले असल्यामुळे शेतकऱ्यांवरती सूड उगवण्याचं महापाप या आघाडी सरकारनं होत आहे, आमचा आरोप आहे। त्यामध्ये आमची मागणी अशी आहे की मी आता म्हटल्याप्रमाणे त्यांनी 2 लाखाच्या वरचं कर्ज दिलेल्या शब्दाप्रमाणे माफ केलं पाहिजे, 50,000 रुपये रेग्युलर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजे, ज्या शेतकऱ्यांची वीज लाईन कापली गेली त्यांची वीज लाईन तात्काळ जोडल्या गेली पाहिजे, पीक विम्याचे पैसे तातडीनं सरकारच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजे। ज्याप्रमाणे मोदी सरकार दरवर्षी 9 कोटी रुपये, जवळपास 9,000 कोटी रुपये, 1 कोटी 2 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करते आहे। शिवसेनेच्या मॅन्युफॅस्टोमध्ये म्हटलं होतं की आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये जमा करू, त्यांनी आपला मॅन्युफॅस्टो आठवावा आणि या शेतकऱ्यांना किमान मदत द्यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। पुढचं पाऊल आमचं असं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी एक मोठ्या मोर्चाचं आयोजन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही विधानसभेवरती करणार आणि हा प्रश्न जनतेच्या दारापर्यंत प्रकर्षाने आम्ही नेण्याचा प्रयत्न करणार।